सर्वप्रथम आपल्या सर्वांनाच नवीन वर्षाच्या शुभेच्छा. चांगल्या शाळेवर काम करत होतो पण त्यांनी खरोखर आमदार म्हणून आपल्या मतदारसंघात काय अजून चांगलं उमत नाहीये आणि म्हणून हे चालू. नाही चांगलं आहे, मी त्याच्यावर आता काही बोलणार नाही. निवडणुकीच्या वेळी बोलू, अजून वेळ येतं निवडणुकीला. पण मी हेच सांगेन की ह्या नवीन थोडं तरी या गद्दार सरकारने हिंमत दाखवून 40 गद्दारांच्या जागी 13 गद्दार खासदारांच्या जागी आणि महापालिका इथे निवडणुका घेण्याची हिंमत दाखवली. एकीकडे मुंबई महापालिकेमध्ये प्रशासक आहे, ती चौकशी सुरू आहे, परंतु दुसरीकडे त्याची बंद झाली मला त्यांनी पत्र दिलं ना की करू नाही शकत अजून सुरू. ठीक आहे, जे काय व्हायचं ते होऊ दे. दुसरीकडे जे प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळले गेले होते ते प्रस्ताव आता आयुक्त मात्र आज करताना दिसून येत आहेत. म्हणजे जे जमीन मालक आहेत कोरोना काळामध्ये वापरले गेले होते त्यांना 80 कोटी रुपये असू दे किंवा हॉटेल मालक नाही. एक महत्वाची गोष्ट ह्याच्यात बघायला लागणार आहे आणि आम्ही थोडं खोलावर चाललो, ह्याच्यात अभ्यास सुरू आहे की गेल्या वर्षात देखील आणि आत्ता देखील 1700 कोटीची जी कामं आहेत ती खरं व्हाईट बुक मध्ये आलेली होती. जीबीनी पास केलेली, स्टँडिंग कमिटीने पास केलेली कामं आयुक्त असे बदलू शकतात का की आयुक्तांवर कारवाई झाली पाहिजे कायदेशीर, ह्याच्यावर आमचा अभ्यास सुरू आहे. दुसरं म्हणजे आता जी 7000 कोटीची जी कामं चालली त्याच्यात एस्केलेशन किती आलेलं आहे, त्याच्यात खरोखर एवढं 7000 कोटीची कामं होऊ शकतात का. बरं, अशी जर कामं धडाकीने होत असतील मग अजूनही गेल्या 7 वर्षामध्ये कल्याण डोंबिवली ठाण्याच्या परिसरात चांगले रस्ते का नाही झालेत, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. नागपूरमध्ये अजून चांगले रस्ते का नाही झालेत, हा मोठा एक प्रश्न आहे. आणि म्हणून मुंबईकरांचा पैसा हा लुटायचा हा जो प्रयत्न चालू ह्याला आम्ही रोखणार तर आहोतच, पण ह्याच्यावर खोलावर अभ्यास करून कायदेशीर रोखायचा प्रयत्न करून यशस्वी ठरणार. मुंबई महापालिका निवडणूक होऊ दिली जात नाही अर्थात, कारण आपण बघा आता किती मित्र चाललेत सोबत बघा तुम्ही. महानगरपालिकेचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आहेत, उद्योग जगतातल्या सगळे लोक आहेत, त्यांच्यासोबत बैठका घेत आहेत. चांगलं झाला प्रश्न विचारला, मी अपेक्षित करत होतो, त्यांचं कौतुक करतो मी. कारण हेच मी मागच्या वर्षी देखील सांगितलं आणि आत्ता देखील सांगत आहे की मुख्यमंत्री त्यावेळी मला वाटतं शिवराज सिंग चौहान साहेब पण मागच्या वर्षी येऊन गेले, या वर्षी आता योगी आदित्यनाथ जी आलेले आहेत. हे सगळे मुख्यमंत्री जे आहेत आपापल्या राज्यासाठी, गेहलोत साहेब मध्ये येऊन गेले, आपापल्या राज्यासाठी दुसऱ्या राज्यांमध्ये जातात, इंडस्ट्रीजशी भेटतात, वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्रीज असतील, फिल्म इंडस्ट्री असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, सर्व्हिस सेक्टर असेल, ह्याच्याशी भेटून आपलं राज्य कसं पुढे जाईल ह्याच्यावर विचार करत असतात. तसंच आमच्या काळात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही डायव्होर्स पासून सगळीकडे आपण बघत असाल 6.5 लाख कोटी एवढी गुंतवणूक आपल्या राज्यात आणू शकलो. सरकार गद्दारीने पाडलं आणि त्यानंतर आत्ताचे जे मुख्यमंत्री आता काय आहे की सगळीकडे एक आणि दुसरं सुपर असं झालं, म्हणजे आपल्याकडे पण सीएम आणि सुपर सीएम हे स्वतः दिल्लीत स्वतःसाठी जात असतात, गुवाहाटीला स्वतःसाठी जात असतात, पण राज्यासाठी कधीच गेले नाहीत. हे दुःख आहे. म्हणजे अनेकदा मी बघतो मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक वेगळ्या वेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री येऊन जातात, स्वतःच्या राज्यासाठी चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात, तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी करणं गरजेचं आहे. पण आपले मुख्यमंत्री हे कधीही महाराष्ट्रासाठी गेले नाहीत, स्वतःसाठी गेलेले आहेत आणि हेच दुःख आहे. त्याचबरोबर विशेष पोलीस आयुक्तपदी देवेंद्र भारती यांची नेमणूक करण्यात आली आहे, पहिल्यांदाच असं घडतंय. नाही मला आश्चर्य वाटत नाही. सीपी आणि सुपर सीपी की काय स्पेशल सीपी, तसं आपल्याकडे गेल्या 6 महिन्यात सीएम आणि स्पेशल सीएम हे आधीपासूनच आहे, तर नवीन ह्याच्यात काहीच नाहीये. योगी आदित्यनाथ म्हणतात ह्याच्यात लीज आपल्या वेळी संपलेला, आपल्याला आठवत असेल 2013 मध्ये पहिली ही भूमिका मांडली. ह्याच्यात 2-3 गोष्टी आहेत. एक तर तिकडचं जे रेसकोर्स आहे ते हलवणार कुठे, माझ्या कानावर ऐकू येते की मुलुंडच्या आसपास कुठेतरी बिल्डरांचीच जागा आहे, प्रायव्हेट जागा आहे, तिथे हलवण्याचा प्रयत्न आहे. तो आम्ही आमच्या वेळी होऊ दिला नाही, आता पण होऊ देणार नाही. जागा ही शासकीयच असायला पाहिजे, कोणा कुठच्याही इंडिव्हिज्युअलचा, कुठच्याही प्रायव्हेट इंडिव्हिज्युअलचा किंवा बिल्डरचा फायदा न होता जर ही जमीन मुंबईला मिळणार असेल त्याच्यावर आम्ही काम पुढे नेऊ. आणि म्हणूनच आमच्या वेळी घाईघाई न करता थोडा अभ्यास करून आम्ही ते पुढे नेत होतो. नाही रक्कम आता जे सरकार मोजते ते नुसतं खोक्यांमध्ये, बाकी कोणाचीच पडली नाही. तुम्ही बघा शेतकरी असेल, महिला असतील, कोणाचाच आवाज न ऐकता नुसतं स्क्वेअर फुटावर आणि खोक्यावर काम चाललेलं. शिंदे गटाकडून विशेष तयारी केली जाते महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी, 12 जणांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांच्यासाठी विशेष जबाबदारी दिली जाते. अरे मी म्हणतो घेऊन तर टाका निवडणुका तुम्ही जबाबदारी, विशेष आता हे खूप विशेष 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 होत चाललंय, पण जेवढं विष तुम्ही पेरलंय तेवढं निवडणुका तर घ्या.
करू सगळं करू सगळं करू योगी आदित्यनाथ क्योंकि कई सारे इंडस्ट्रियलिस्ट से उनकी मुलाकात होने वाली है, फिल्म इंडस्ट्री के कई बड़े लोग उनके साथ मुलाकात कर चुके हैं, उनके दौरे को किस तरीके से देखते हैं सर? आज योगी आदित्यनाथ जी महाराष्ट्र में है, वैसे ही मुझे लगता है पिछले 5-6 महीनों में गहलोत साहब थे, शिवराज सिंह चौहान साहब थे, तो ये मुख्यमंत्री अपने अपने राज्यों के लिए काम कर रहे हैं, लेकिन हमारे जो यहाँ एक अनकॉन्स्टिट्यूशनल सीएम बैठे हुए हैं वो तो खुद के लिए सिर्फ दिल्ली जाते हैं, दूसरों के लिए जाते नहीं, और यही हमारा दुख है। सर हुसैन दलवाई जो कांग्रेस के वरिष्ठ नेता है उन्होंने एक बयान दिया है, खासतौर पे जो लिबास अगवा जो कपड़ा पहनते हैं योगी आदित्यनाथ का, उनका ये कहना है कि उस तरीके का कपड़ा अगर पहन के वो इंडस्ट्रियलिस्ट से मिलेंगे या सिनेमा के किसी हस्तियों से मिलेंगे तो लोगों के मन में थोड़ा संशय होगा, इसलिए उस तरीके नहीं, मुझे लगता है ये इस रंग की राजनीति में जाना नहीं है। यही बात है कि वो हर एक मुख्यमंत्री अपने अपने राज्यों के हिसाब से काम कर रहे हैं, हमारे जो मुख्यमंत्री है जो इलीगल है वो खुद के लिए सोचते हैं, राज्य के लिए नहीं सोचते। नाही हे मी वरिष्ठांवर सोडीन, ह्याच्यात मी आता जाऊ नाही शकत। मेट्रो 6 जी मार्गिका आहे तिकडचे जे नागरिक आहेत त्यांच्या झोपडपट्ट्या बाधित होणार आहेत, त्यांच्याकडून 10-10 लाख रुपये घेतले जात आहेत आणि मुख्यमंत्री केवळ आश्वासनं देत आहेत, मात्र तिकडचे जे अधिकारी आहेत कटके हे भ्रष्टाचारी आहेत असं सांगितलं जात आहे, तरी त्यांना हटवलं जात आहे। नाही हे आता म्हणजे त्यांनी मुख्यमंत्र्यांना बरोबर ओळखलेलं आहे, गेल्या 6 महिन्यात आश्वासनाच्या पुढे हे मुख्यमंत्री गेले नाहीत, मग दहीहंडीपासून इतर अनेक आश्वासनं मिळालेली आहेत पण कुठेही काही कार्य पूर्ण झालं नाही आहे। एक महत्त्वाचं आपल्याला आठवत असेल, जेव्हा आमचं सरकार होतं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा प्रत्येक बुधवारी आम्ही MMRDA ऑफिसमध्ये भेटायचो आणि सगळ्या एजन्सीज असायचं, मग SRA असेल, रेल्वेज असेल, BMC असेल, PWD असेल, MSRDC असेल, कारण ह्या सगळ्या यंत्रणा ज्या 16 यंत्रणा मुंबईत काम करतात त्यांना एकत्र बसून काम करणं हे पुढे नेणं गरजेचं असतं। प्रत्येक आठवड्यात आम्ही मोठ्या मोठ्या प्रोजेक्टचा रिव्ह्यू घ्यायचो, हे आत्ता कुठेही होताना दिसत नाही आहे, म्हणजे कोस्टल रोड असेल, MTHL असेल, वरळी शिवडी कनेक्टर असेल, मेट्रोच्या लाईन्स असतील, आणि मग असे जे विषय असतात ते खूप वेळा अनुत्तरित राहतात, कुठेही होऊ नये, म्हणून मला वाटतं सगळ्यांनी संयुक्तपणे बसणं गरजेचं आहे आणि जे काही ह्याच्यातलं सत्य आहे ते लोकांसमोर येणं गरजेचं आहे। सवाल आहे की बावनकुले जो महाराष्ट्र BJP के अध्यक्ष आहे उन्होंने औरंगजेब को औरंगजेब जी करके संबोधित किया प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान, ये वो BJP लगातार जो औरंगजेब के ऊपर हमले करते रहते हैं, अभी कुछ दिन पहले NCP के नेताओं के ऊपर इसी बात को लेकर टिप्पणी कर रहे थे, इस टिप्पणी को आप किस तरीके से देखते हैं? मुझे लगता है उनके मन में जो उनके प्रति प्यार है क्योंकि उनको राजनीति में जो एक मदद मिलती है उनसे वो भी लोगों के सामने आ रहा है। योगी आदित्यनाथ म्हणतात की मुंबईची फिल्म इंडस्ट्री आम्ही UPला नेणार नाही तर UPमध्ये मोठी मुंबईपेक्षा मोठी फिल्म इंडस्ट्री उभी करणार आहे। अहो इथून 40 आमदार आणि 1 गद्दार तर नेलेच त्यांनी तिथे। मुख्य गोष्ट हीच आहे की दुसरे कुठच्याही राज्याचे इथे मुख्यमंत्री आल्यानंतर ते त्यांच्या बैठका घेत असतात, त्यांच्या राज्यासाठी काम करत असतात। मुंबईतून कोणी इथून जाणं शक्य नाही, तिथे वेगळं वेगळं शूटिंग होऊ शकतं, पण मुंबई ज्या प्रकारे आपली आर्थिक राजधानी झालेली आहे, कल्चरल राजधानी झालेली आहे, कोणी इथून जाणं शक्य नाही। तरी देखील एक गोष्ट हीच आहे जी सत्य गोष्ट आहे की शिवराज सिंग चौहान साहेब असतील, गेहलोत साहेब असतील, योगी आदित्यनाथ जी असतील, हे सगळेच येऊन आपल्या आपल्या राज्याचे इथे विषय मांडत असतात, पण आपले मुख्यमंत्री जे घटना पाहे आहेत ते दिल्लीला जाऊन स्वतःचेच विषय मांडतात, अजून विस्तार होत नाहीये, अजून त्यांचं ऐकलं जात नाहीये आणि त्यांच्यावर बाकीचं प्रेशर दिसतंय चढताना।